Hello students, good morning everyone. I hope you all are safe and healthy at your home. So now we will start. In the previous lecture we have started the writing composition. In that writing composition we have started letter writing. मागच्या लेक्चरपासून आपण रायटिंग कंपोजिशन म्हणजे लिखा रायटिंग स्किलचा एक हा भाग आहे रायटिंग कंपोजिशन तर त्यामध्ये आपण लेटर रायटिंग चालू केलेला आहे. वी हॅव सीन देर आर मेनली टू टाईप्स ऑफ लेटर रायटिंग. आपण लेटर रायटिंगचे दोन प्रकार पाहिले, फॉर्मल इनफॉर्मल म्हणजेच औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र, हे दोन प्रकार पाहिले. देन वी हॅव सीन देर आर सिक्स स्टेप्स टू फॉर्म अ लेटर, म्हणजे पत्र लिहिण्याच्या सिक्स म्हणजे सहा पायऱ्या आहेत की ज्या प्रॉपर स्टेप्स आहेत की त्या आपण कोणत्या आहेत त्याही पाहिल्या. बाय द हेल्प ऑफ दॅट सिक्स स्टेप यू कॅन राईट अ ॲक्युरेट अँड मिनिंगफुल लेटर. बट त्या सिक्स स्टेप्सच्या मदतीने तुम्ही एक न अचूक न चुकणारं आणि एक परफेक्ट लेटर लिहू शकता. नाव वी हॅव सीन दॅट फॉर्मल लेटर. सो फॉर्मल लेटर मीन्स वॉट? औपचारिक पत्र. तर फॉर्मल लेटर, इन द फॉर्मल लेटर वॉट वी हॅव सीन, फॉर्मल लेटर यू कॅन राईट टू युअर ऑफिसर, यू कॅन राईट टू युअर सिनियर पर्सन, ऑर यू कॅन राईट टू युअर प्रिन्सिपल, ऑर यू कॅन राईट टू युअर टीचर, ऑर द एरिया यू आर लिव्हिंग अँड दॅट इफ दॅट एरिया इज रुरल एरिया देन यू कॅन राईट टू युअर ग्रामपंचायत ऑफिसर, इफ दॅट इज अर्बन एरिया देन यू कॅन राईट टू युअर म्युन्सिपल ऑफिस. म्हणजेच हे फॉर्मल लेटर जे आहे ते तुम्ही तुमच्या सिनियर पर्सन्सना, ऑफिसर्सना, किंवा तुम्ही जर का शाळेमध्ये असाल तर तुमच्या टीचर्सना, प्रिन्सिपलला, किंवा जर तुम्ही गावच्या ठिकाणी एरियामधल्या गावच्या एरियामध्ये असाल तर तुम्हाला पंचाय ग्रामपंचायतीला, जर तुम्ही शहराच्या भागात असाल तर नगरपालिकेला, अशा प्रकारे जे काही लेटर्स लिहिले जातात त्याला फॉर्मल लेटर्स म्हणतात. ओके, नाव फॉर्मल लेटर वाय वी राईट? फॉर्मल लेटर आपण कशासाठी लिहितो? इफ यू वॉन्ट समथिंग. ओके, इफ यू वॉन्ट समथिंग, इफ यू आर अप्लाइंग फॉर समथिंग, ऑर इफ यू हॅव एनी क्वेरीज, एनी डाऊट्स ऑर एनी प्रॉब्लेम्स अँड यू आर फेसिंग टू दॅट प्रॉब्लेम्स, देन फॉर दॅट यू कॅन राईट. म्हणजे फॉर्मल लेटर आपण कशासाठी लिहितो? तुम्हाला जर एका एखाद्या गोष्टीची गरज असेल आणि एखादी गोष्ट हवी असेल तुमच्या ऑफिसर्सकडून, तुमच्या सिनियर्सकडून किंवा टीचर्सकडून, प्रिन्सिपलकडून, तर त्यासाठी तुम्ही फॉर्मल लेटर लिहिता. किंवा तुम्हाला एखादी कंप्लेंट करायची असेल तर फॉर कंप्लेंटिंग ऑल्सो यू कॅन राईट अ फॉर्मल लेटर. देन फॉर अप्लाइंग समथिंग, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही फॉर्मल लेटर लिहू शकता. नाव टुडे वी आर गोइंग टू लर्न फॉर्मॅट ऑफ फॉर्मल लेटर. हिअर इज वन फॉर्मॅट, म्हणजे एक फॉर्मल लेटरचाच एक फॉर्मॅट दिलेला आहे की याच्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की फॉर्मल लेटर कशाप्रकारे लिहिता येतं. नाव हिअर इज सब्जेक्ट दॅट टू द सब डिव्हिजनल ऑफिसर सिकिंग फॉर अ टेलिफोन कनेक्शन. हिअर यू हॅव टू राईट अ लेटर टू द टेलिफोन ऑफिसर. ओके, म्हणजे टेलिफोन ऑफिसमधल्या एका ऑफिसरला तुम्हाला लेटर लिहायचं आहे कशासाठी, की सिकिंग फॉर अ टेलिफोन कनेक्शन. तुम्हाला एक नवीन टेलिफोन कनेक्शन, घरामधलं जे लँडलाईनचं कनेक्शन असतं टेलिफोन कनेक्शन, ते नवीन लँडलाईनचं कनेक्शन तुम्हाला हवं आहे, त्यासाठी तुम्हाला हे लेटर लिहायचं आहे. नाव ही दिस इज द सब्जेक्ट ऑफ लेटर. नाव वेन यू स्टार्ट द रायटिंग अ लेटर, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पत्र लिहायला सुरुवात करता त्यावेळेस यू फर्स्ट राईट द ॲड्रेस, सेंडर्स ॲड्रेस. सेंडर्स मीन्स युअर ॲड्रेस, म्हणजे इथं तुमचा पत्ता लिहायचा, बरोबर? पहिल्यांदा पत्ता लिहायचा, पण आधी तुमचा लिहायचा. दोन पत्ते येतात इथं, हिअर शुड बी मेन्शन टू ॲड्रेसेस, सेंडर्स ॲड्रेस अँड रिसिव्हर्स ॲड्रेस. म्हणजे तुम्ही तुमचा पत्ता लिहायचा आणि त्याच्याखाली तुम्ही ज्याला पत्र पाठवताय त्याचा पत्ताही खाली येतो. नाव इन सेंडर्स ॲड्रेस राईट नेम. हिअर आय हॅव रिटन एक्स वाय झेड, सो यू कॅन राईट युअर नेम. देन आफ्टर दॅट युअर प्रॉपर ॲड्रेस. आफ्टर रायटिंग द नेम, तुमचं नेम लिहून झाल्यानंतर तुमचा एक पत्ता लिहायचा, प्रॉपर ॲड्रेस. इफ देर इज एनी लँडमार्क देन राईट आय हॅव रिटन हिअर ओनली G114B लाजपत नगर न्यू दिल्ली अँड डेट. आफ्टर रायटिंग द नेम अँड ॲड्रेस यू मस्ट बी राईट अ डेट, म्हणजे आपलं नाव आणि पत्ता लिहून झाल्यानंतर तिथं तारीख लिहायला विसरायचं नाही. देन नेक्स्ट इज टू द सब डिव्हिजनल ऑफिसर
द महानगर टेलीकम्युनिकेशन नेटवर्क लिमिटेड विकासपुरी न्यू दिल्ली एंड इट. नाउ हियर इज अ रिसीवर्स एड्रेस मीन्स टू हुम यू आर राइटिंग लेटर. म्हणजे तुम्ही पत्र कोणाला लिहित आहात? टू द सब डिव्हिजनल ऑफिसर. सो राईट हियर सब डिव्हिजनल ऑफिसर्स ॲड्रेस लाईक टू द सब डिव्हिजनल ऑफिसर. म्हणजे इथं तुम्हाला कोणाला पत्र लिहित आहात, ज्याला कोणाला पत्र लिहित आहात त्याचा इथे ॲड्रेस. टू द सब डिव्हिजनल ऑफिसर द महानगर टेलिकम्युनिकेशन नेटवर्क लिमिटेड विकासपुरी न्यू दिल्ली अँड डेट. आफ्टर रायटिंग दिस ॲड्रेस नेक्स्ट स्टेप इज यू हॅव टू राईट अ रिस्पेक्टेड सर ऑर मॅम. इन द फॉर्मल लेटर इट मस्ट बी रिस्पेक्टेड. फॉर्मल लेटर लिहित असताना तिथं नेहमी रिस्पेक्टेड सर किंवा रिस्पेक्टेड मॅम असंच आलं पाहिजे. देन आफ्टर रायटिंग दिस बॉडी ऑफ लेटर ऑर कॉन्वर्सेशन रिलेटेड टू द टॉपिक. बॉडी ऑफ लेटर म्हणजे काय? तुम्हाला जो काही सब्जेक्ट दिलेला आहे, पत्रासाठी जो काही विषय दिलेला आहे, त्या विषयाला अनुसरून पण मोजकच असं बॉडी ऑफ द लेटर मध्ये लिहायचं. तर इन द बॉडी ऑफ लेटर यू हॅव टू राईट पॉईंट वाईज. म्हणजे तुम्हाला बॉडी ऑफ लेटरमध्ये फॉर्मल लेटर लिहित असताना तुम्ही पॉईंटनुसारच लिहायचं, पॉईंटलेस रायटिंग करायचं नाही. म्हणजे तुम्ही जसं पॉईंटला सोडून काही वेळेस बोलता तसं पॉईंटला सोडून फॉर्मल लेटरमध्ये लिहायचं नसतं. जेवढा तुम्हाला सब्जेक्ट दिला आहे त्या सब्जेक्टच्या रिलेटेड जे काही पॉईंट असतील, मग चार किंवा पाच लाईन किंवा फोर ऑर फाय लाईन्स इट मस्ट बी देअर, इट्स ओके. म्हणजे जर का तिथं चार किंवा पाच लाईन जरी होत असतील तरी ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जो काही तुम्हाला सब्जेक्ट आहे, जो काही पॉईंट आहे, त्या पॉईंटला धरूनच इथं लेटर रायटिंग फॉर्मल लेटरमध्ये असावं. देन यू कॅन राईट इन दिस सब्जेक्ट, यू कॅन राईट रिस्पेक्टेड सर ऑर मॅम, आय एम एक्स वाय झेड पर्सन, आय एम लिव्हिंग इन दिस एरिया अँड आय वॉन्ट अ न्यू टेलिफोन कनेक्शन टू माय हाऊस. अँड यू कॅन राईट युअर प्रॉब्लेम वाय यू वॉन्ट न्यू टेलिफोन कनेक्शन. म्हणजे तुम्हाला नवीन टेलिफोन कनेक्शन कशासाठी हवं आहे ते एक कारण लिहायचं, सुटेबल कारण लिहायचं. देन आफ्टर दॅट लेटर डन, देन थँक यू, यू मस्ट बी राईट थँक यू इन द फॉर्मल लेटर. देन युअर्स फेथफुली, इन द फॉर्मल लेटर यू मस्ट बी राईट युअर्स फेथफुली. युअर्स फेथफुली म्हणजे काय? की आपला विश्वासू. तर फॉर्मल लेटरमध्ये आपला विश्वासू म्हणजेच युअर्स फेथफुली असं लिहायचं. देन एक्स वाय झेड मीन्स युअर नेम, देन न्यू दिल्ली अँड डेट हिअर ऑल्सो यू हॅव टू राईट. इट मीन्स दॅट इन द फॉर्मल लेटर यू हॅव टू राईट पॉईंट वाईज. म्हणजे जेवढा काही विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच तुम्हाला लिहावं लागतं फॉर्मल लेटर्समध्ये. फॉर्मल लेटर्स यू कॅन राईट टू युअर सिनियर ऑफिसर, टू युअर टीचर्स, टू युअर प्रिन्सिपल, ऑर द युअर ग्रामपंचायत लीडर ऑर द म्युन्सिपल ऑफिस. मग फॉर्मल लेटर तुम्ही आपण पाहिलं की कशासाठी लिहतो? फॉर अप्लाइंग समथिंग, if you want something, then if you are requiring something to get the requirement, for applying something, for complaining, you can write a formal letter. Thank you.